नमस्कार, मी अनुपमा. आपण पाहताय जे 24 तास आणि हितगुज यांच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण हितगुजमध्ये एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. एका वेगळ्या विषयासहित आज आम्ही पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेलो आहोत. आजचा विषय आहे कृत्रिम अवयव एक वरदान. या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत एंडोलाइट इंडिया लिमिटेडचे अभिषेक श्रीकांत कढे. आधी आपण त्यांचं स्वागत करूया. अभिषेक, स्वागत तुमचं. थोडक्यात ओळखही करून देते. अभिषेक कढे हे एंडोलाइट इंडिया लिमिटेडमध्ये सिनियर प्रोस्थेटिस्ट आणि ब्रँच मॅनेजर आहेत. तर एंडोलाइट ही कंपनी आयएसओ 9001:2008 प्रमाणित आहे. 1995 पासून ते इथं कार्यरत आहेत. पद्मश्री सुरेंद्र मेहता चेअरमन असलेल्या प्राईम ग्रुप ऑफ कंपनीचा एंडोलाइट हा एक हिस्सा आहे. अत्याधुनिक असे कृत्रिम अवयव आणि कॅलिपर्स पेशंटला देऊन त्यांचं पुनर्वसन करणं हा एंडोलाइटचा एक महत्वाचा उद्देश आहे. कंपनीची संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 25 सेंटर्स आहेत, 12 सब सेंटर्स आहेत. एंडोलाइटचे हेड ऑफिस हे दिल्लीला आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर इथं केंद्र आहेत. चला तर मग कृत्रिम अवयव एक वरदान कसं ठरू शकतं यावर आपण चर्चा करूया. सगळ्यात प्रथम अभिषेक, आपण जर विचार करायचा झाला तर एकंदरीतच कृत्रिम पाय बसवण्याची किंवा पाय कापल्या जाण्याची बेसिकली प्रमुख कारणं काय आहेत? सगळ्यात महत्वाची म्हणजे दोन प्रमुख कारणे आहेत ज्याच्यामुळे पेशंटवर पाय गमावला जायची वेळ येते. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, अपघात. कुठलाही प्रकारचा अपघात झाला, तो रेल्वे ऍक्सिडेंट असू देत, सिव्हिल वर्क असू देत, तर त्याच्यामुळे पेशंटला पाय गमावला जायची वेळ येऊ शकते. आणि दुसरं एक महत्वाचं कारण आहे की डायबेटीस, मधुमेह. डायबेटीसमध्ये पेशंटची ब्लड शुगर लेवल ही वाढलेली असते आणि त्याच्यामुळे त्या पेशंटच्या पायाला जराशी जरी जखम झाली तरी ती जखम लवकर भरत नाही. त्याच्या दुर्दैवाने त्याचं ब्लड सर्क्युलेशन हे कमी होतं आणि त्याच्यामुळे गँग्रीनमध्ये तो पाय डेव्हलप होऊ शकतो. एखाद्या पेशंटला समजा गँग्रीन पर्यंतची वेळ आली तर मात्र त्याला पाय गमावला जाऊ शकतो. याच्याच बरोबर बाकी काही कारण आहेत, म्हणजे कॅन्सर, कर्करोग, याच्यामुळे ही पाय पूर्ण कमरेपासून काढायची सुद्धा काही काही पेशंटवर वेळ येते. त्याच्याच बरोबर कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन समजा झालं, सर्पदंश म्हणा, तर त्याच्यामुळे सुद्धा पाय गमावला जाऊ शकतो. ओके, एकदा रुग्णाचा अशा गोष्टींमुळे पाय कापण्याची वेळ आली तर नेमकी आता त्याच्या पुढची प्रोसेस काय असते? म्हणजे रुग्ण जनरल सर्जन हे पेशंटची सर्जरी करतात आणि त्याचा पाय गुडघ्याच्या खालनं, गुडघ्याच्या वरनं किंवा ज्या प्रकारे पेशंटला त्रास आहे त्याच्यानुसार त्याचा पाय किंवा हात याची सर्जरी करून तो भाग शरीरापासून वेगळा करतात. जर का पेशंटला डायबेटीसमुळे पाय गेला असेल तर अंदाजे 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी हा मध्ये घालवावा लागतो. कुठल्याही पेशंटला पाय कट झाल्या लगेचच कृत्रिम पाय हा बसवू नये, कारण त्याच्या उरलेल्या भागावरही सूज असू शकते. त्याचे जे स्टिचेस जे डॉक्टरने घातलेले आहेत, ज्याला सुचर्स म्हणतात, ते पूर्णपणे हील व्हावे लागतात आणि त्या पेशंटची शारीरिक तयारी तर व्हावीच लागते, परंतु मानसिक तयारी सुद्धा खूप महत्वाची असते. त्याला आणि त्याच्या घरच्यांना हे सगळ्यात पहिले आत्मसात करावं लागतं की इथून पुढचे पूर्ण आयुष्य हे खोट्या पायावर घालवायचं आहे. जेव्हा पेशंट तयार होतो तो साधारण 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी असतो, त्याच्यानंतरच खोट्या पायाचं माप घेऊन पुढचं सगळं ट्रेनिंग दिलं जातं. खरं मग अशी बोलताना तुम्ही सांगितलं की डायबेटीस हे एक मुख्य कारण आहे पाय कापले जाण्याचे, पण जसं उदाहरण देतानाच तुम्ही सांगितलं की गँग्रीन सारखा जो आजार आहे तो झाला तर खूप कठीण असतं, तर मग अशा वेळी डायबेटीसच्या पेशंटसाठी आपण काही वेगळं मटेरियल वापरतो का किंवा कशा टाईपचं मटेरियल आपण युज करतो? मी जसं सांगितलं की कुठलीही छोटीशी जखम झाली तर त्याचं रूपांतर गँग्रीनमध्ये आणि डायबेटीसमुळे तो पाय कट होऊ शकतो. त्याच्यामुळे अशा पेशंट समोर सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न असतो की आता खोटा पाय हा अशा प्रकारचा वापरला पाहिजे की तो कितीही घातला तरी सुद्धा परत कुठलीही जखम होता कामा नाहीये. त्याच्याकरता एंडोलाइट मध्ये अल्प्स नावाच्या कंपनीकडनं आम्ही सिलिकॉनचं जेल मागवतो. हे जे सिलिकॉनचं जेल असतं, हे जेल वेगवेगळ्या सायझेसमध्ये येतं. हा एक प्रकारचा सॉक्स असतो जो पेशंटनी त्याच्या उरलेल्या पायावर घालायचा असतो. तर ह्या सॉक्सचा सगळ्यात महत्वाचा फायदा होतो की ह्या जेलमुळे कुठल्याही प्रकारची जखम पेशंटच्या पायाला होत नाही. दुसरा महत्वाचा फायदा होतो की हा जो सिलिकॉनचा जेल असतो त्याला एक प्रकारचं लॉक असतं. जेव्हा आपण कुठलाही खोटा पाय घालतो तेव्हा त्या खोट्या पायामध्ये हा जाऊन लॉक होतो. ह्याचा हा लॉकिंगचा आवाज येतो ज्याच्यामुळे पेशंटला लक्षात येतं की आता आपल्याला कुठल्याही प्रकारचा पट्टा बांधायची गरज नाही. हा जो खोटा पाय आहे हा आता त्याच्या शरीरावर अगदी व्यवस्थित बसतो. कोणी खेचायचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा तो पाय निघत नाही. हा याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असतो.
तर हे जे सिलिकॉन असतं ह्या सिलिकॉननी पेशंटला खूप फायदे होतात. अगदी. हे जर आपण डायबिटीसच्या पेशंटसाठी एक स्पेसिफिक हे मटेरियल वापरतो बघतो, मात्र अशी आणखी काही वेगवेगळी मटेरियल्स वापरली जातात का वेगवेगळ्या रुग्णांसाठी? एंडोलेटमध्ये आम्ही शक्यतोवर सॉकेट जे बनवतो हे प्लास्टिक म्हणजे पॉलिप्रॉपिलिन मटेरियलचं बनवलं जातं. ह्या पॉलिप्रॉपिलिनच्या मटेरियलमुळे हा पाय वजनाला अतिशय हलका होतो. आपण दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या पायांशी समजा याची तुलना केली तर एक लक्षात येतं की हे जे पाय असतात हे वजनाला अतिशय हलके असतात. ह्या पॉलिप्रॉपिलिनच्या सॉकेट नंतर बाकीचे जे पार्ट येतात हे कार्बन फायबर मटेरियलचे असतात. याच्यामध्ये कार्बन फायबर बरोबरच टायटॅनियम, स्टेनलेस स्टील ही सगळ्यात टिकणारी अशी मटेरियल वापरली जातात. कार्बन फायबरचे जे पाय असतात हे जवळजवळ 8 ते 9 वर्ष आरामात टिकू शकतात. त्याच्याचबरोबर ते वजनाने हलके असतात आणि स्टीलपेक्षा जवळजवळ 7 पटीने स्ट्रॉंग मटेरियल मानलं जातं. त्याच्यामुळे कार्बन फायबरचे जे पाय असतात ते आपण ह्या पायलॉनमध्ये त्याच्याचबरोबर त्या पावलामध्ये सुद्धा वापरता येतो. ओके. जस्ट एक कुतूहलाचा प्रश्न म्हणून, वारंवार जेव्हा असा रुग्ण पाय वापरत असेल म्हणजे रेग्युलर ह्याच्यामध्ये, तेव्हा अशा गोष्टींचं त्याला लागणं किंवा काही असं होतं का, ते खरचटल्यासारखं होणं किंवा ते कंटिन्यू पाय त्याच्यात राहून राहून असं काही होऊ शकतं? कुठल्याही प्रकारचा खोटा पाय वापरण्याकरता एक सवय केली जाते. एंडोलेटमध्ये आम्ही पेशंटला जवळजवळ 15 ते 20 दिवसांचं व्यवस्थित ट्रेनिंग देतो. एकदा पायाचं माप घेतलं की साधारणपणे 8 ते 10 दिवसांमध्ये कुठलाही पाय तयार होतो आणि पुढच्या 15 दिवसांमध्ये त्याला ट्रेनिंग दिलं जातं. ह्या ट्रेनिंग पिरियडमध्ये त्याला सगळ्या प्रकारची काळजी कशी घ्यायची, पाय किती वेळ वापरायचा, तो कसा काढून ठेवायचा आणि काढल्यानंतरही तो कशा पद्धतीने ठेवायचा, इथपासून प्रत्येक बारीक सारी सूचना ही पेशंटला दिली जाते आणि जो पेशंट त्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करतो त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास हा पाय वापरून होत नाही. मुंबईमध्ये किंवा पूर्ण जगभरामध्ये एंडोलेटचा पाय वापरणारे असे कित्येक पेशंट आहेत जे जवळजवळ 13 ते 14 तास एकच पाय अंगावर ठेवून व्यवस्थित वावरू शकतात. इकडे मला टेबलवर पाऊल दिसतंय, तर पावलांचे काही प्रकार असतात का, काय काय ह्याच्यामध्ये नेमकं तंत्र आहे? कुठल्याही प्रकारच्या प्रोस्थेसिस मध्ये म्हणजे कृत्रिम पायामध्ये पाऊल हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. पेशंट कुठल्या प्रकारचं पाऊल चूज करतोय त्याच्यानुसारच त्या पावलाची त्या पूर्ण पायाची किंमत आणि त्याचा टोटल दर्जा हा धरला जातो. आपण सुरुवात करायला गेलो तर सगळ्यात पहिले मल्टीफ्लेक्स फूट हा एंडोलेटचा सगळ्यात बेसिक फूट आहे. ह्या फूटमध्ये तुमचा घोट्याचा जो भाग असतो त्याच्या जवळजवळ 10 ते 15 डिग्रीज पर्यंत तुम्हाला अँकलची मुवमेंट मिळते. आपण ही मुवमेंट बघतोय इथे. ही जी अँकलची मुवमेंट आहे ह्या मुवमेंटमुळे पेशंटला खडबडीत भागावर चालणं किंवा चढ उतार करणं ह्याचा खूप उपयोग होऊ शकतो. इथे एक रबर बसवलेलं असतं, हे रबर दाबलं जातं, याला वेट ऍक्टिव्हेटेड मुवमेंट म्हणतात. म्हणजे बसल्या बसल्या पेशंट हालचाल करू शकणार नाही, परंतु जेव्हा त्याचं पूर्ण वजन ह्या भागावर पडेल तेव्हा मात्र हा भाग पूर्ण दाबला जातो आणि ह्याची आत्ताच एवढी दिसते ह्याच्याहून जवळजवळ 2 पटीने मुवमेंट पेशंटला मिळते. बसून मुवमेंट करत असल्यामुळे ती मुवमेंट फारशी नीट दिसत नसली, तरी सुद्धा जेव्हा पाय तो वापरायला येईल वापरात येईल त्यावेळी निश्चित मुवमेंट मोठी दिसेल. ह्या एका बेसिक फूट नंतर आपण कार्बन फायबरच्या फूटकडे येऊयात. कार्बन फायबरचे जे फूट असतात ह्या फूटमध्ये एक इनबिल्ट स्प्रिंग ऍक्शन मिळते. या स्प्रिंग ऍक्शनचा पेशंटला फायदा होतो की त्याच्या गुडघ्यावर किंवा हिप जॉईंटवर किंवा कमरेवर जास्ती ताण पडत नाही. कार्बन फायबरच्या ह्या स्प्रिंग्समध्ये एक इनडिपेंडंट मुवमेंट आपल्याला दिसते. जेव्हा पेशंट खडबडीत भागावर चालणार आहे तेव्हा ह्या मुवमेंटमुळे पेशंटला खूप फायदा होतो की ती खडबडीत भागावर पेशंटचा पाय हा पूर्णपणे स्ट्रेट राहतो आणि त्याच्यामुळे त्याचा तोल जाण्यापासून तो नक्कीच वाचू शकतो. ह्या कार्बन फायबरमध्ये जवळजवळ 8 ते 10 प्रकारची पावलं एंडोलेटमध्ये अव्हेलेबल आहेत, ज्याच्यातलं आजच्या तारखेला सगळ्यात लेटेस्ट फूट ज्याचं नाव एलान फूट असं आहे, याच्यामध्ये मायक्रोप्रोसेसर हा बसवलेला असतो. पेशंटला जेव्हा खडबडीत भागावर चालायची वेळ येते किंवा चढ उतार किंवा पायऱ्या वरती खालती कराव्या लागतात तेव्हा एलान फूटमध्ये एक हायड्रॉलिकचा अँकल बसवलेला असतो. त्या अँकलमध्ये एक सेन्सर असतो, तर पेशंटला कुठल्याही प्रकारचा सरफेस असला तरी त्याचा बरोबर सेन्स घेतला जातो आणि त्या हायड्रॉलिकचा अँकल हा त्या पद्धतीने ऑपरेट होतो. त्याच्यामुळे पेशंटला तोल जाण्याचा काहीही संभव राहत नाही आणि त्याला चांगली स्टॅबिलिटी मिळते. अगदी. आतापर्यंत आपण मला वाटतं गुडघ्याच्या खालचे जे कृत्रिम पाय आहेत त्याविषयी आपण बोललो, पण पुढच्या भागामध्ये गुडघ्याच्या वर जर पाय गेला तर नेमके काय अवयव उपलब्ध आहेत, त्याचा उपयोग कसा करायचा, इंटरनेटकडे काय नेमके ऑप्शन ते पाहणार आहोत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास.
हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आज हितगुजमध्ये आपण बोलतो ते कृत्रिम अवयव एक वरदान कसे ठरू शकतात या विषयावर. आणि आपल्या बरोबर आहेत अभिषेक कढे, सिनियर प्रोस्थेटिस्ट आहेत, आणि आपण चर्चा करतोय. सर, आपण मघाशी गुडघ्याच्या खालचे पाय जर कापला गेला तर त्यासाठीचे ऑप्शन्स बघितले. जर गुडघ्याच्या वरपासून जर पाय कापला गेला असेल तर आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत? आपल्या भारतातले किंवा ओव्हरऑल जगभरातलेच रुग्ण आता बऱ्यापैकी लकी आहेत, कारण त्यांना अगदी नॅचरल अशा प्रकारची गुडघ्यांची हालचाल मिळणारे खोटे पायसुद्धा उपलब्ध आहेत. आपण एका खोट्या पायाकडे बघूयात की ज्याच्यामध्ये संपूर्ण मटेरियल हे अगेन कार्बन फायबरचं आहे, ज्याचे फायदे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. याच्यामध्ये हा जो खोटा गुडघा असतो, या खोट्या गुडघ्याची जवळजवळ 140 डिग्रीजपर्यंत पूर्ण मुवमेंट ही होऊ शकते. तर ह्या मुवमेंटचा पेशंटला फक्त चालतानाच उपयोग होतो असं नाही, तर कित्येक पेशंट आहेत हे व्यवस्थित ट्रेनिंग केल्यानंतर त्या पायांवर धावू सुद्धा शकतात. शिवाय पेशंटला व्यवस्थित खुर्चीवर किंवा कुठल्याही प्रकारच्या सरफेसवर बसता येतं. ही जी मुवमेंट आहे ही काही जॉईंट्समध्ये 120 डिग्रीज, काही जॉईंट्समध्ये 140 डिग्रीजपर्यंत उपलब्ध असते. ह्याच्यावरती एक टर्न टेबल नावाचं मेकॅनिझम समजा बसवलं, तर त्या टर्न टेबलच्या मेकॅनिझममुळे तो पाय हा पूर्ण 360 डिग्रीजपर्यंत मूव होऊ शकतो. ह्या टर्न टेबलमुळे पेशंटला मांडी घालून बसणं किंवा आपण खुर्चीत बसल्यानंतर शूजच्या लेसेस बांधणं, पॅन्ट घालणं, याच्याकरता त्या पेशंटला टर्न टेबलचा फार उपयोग होऊ शकतो. हा जो जॉईंट आहे हा न्यूमॅटिक जॉईंट आहे. न्यूमॅटिक जॉईंटमध्ये एअर प्रेशर असतं आणि पेशंट काही फोर्सनी फक्त हा गुडघा वाकवून ठेवतो. गुडघा सरळ होण्याची जी प्रोसिजर असते ही पूर्णपणे ऑटोमॅटिकली होत असते. ह्या न्यूमॅटिक नंतर त्याच्या पुढचं जे पाऊल येतं हे हायड्रॉलिकचं असतं. हायड्रॉलिकचं पाऊल जेव्हा आलं, म्हणजे हायड्रॉलिकचा नी जॉईंट हा जेव्हा आला, तर तेव्हा त्याचा पेशंटला खूप जास्ती फायदा झाला, कारण हायड्रॉलिकचा जॉईंट असतो हा बेंड करण्याकरता थोडीफार ताकद ही लावावी लागते. याच्यामुळे पेशंटच्या मांडीचे जे मसल्स आहेत यांचा आपोआप वापर केला गेला आणि पेशंट वर्षानुवर्ष हायड्रॉलिकचा पाय वापरून सुद्धा त्याची जी मसल पॉवर असते ती त्याच्यात खूप चांगल्या प्रकारे सस्टेन राहते. त्याच्या पुढचा जो नी जॉईंट असतो त्याला मायक्रोप्रोसेसर नी जॉईंटमध्ये गणलं जातं. मायक्रोप्रोसेसर नी जॉईंटमध्ये गुडघ्याची जी हालचाल होती आहे ही पूर्णपणे सेन्स केली जाते, म्हणजे पेशंटला किती प्रकारांनी आपला गुडघा सरळ करायचा आहे आणि किती फोर्सनी तो वाकडा करायचा आहे हे त्या मायक्रोप्रोसेसरमध्ये आपोआप ठरलं जातं. पेशंट नॉर्मल चालीने चालत असताना अचानक त्याला समजा त्याचा स्पीड कमी करायचा असेल किंवा जास्त करायचा असेल तर दोन्ही प्रकारे ऍडजस्टमेंट तुम्हाला मायक्रोप्रोसेसरमध्ये करता येते. मगाशी मी जसं एलान ह्या फूटविषयी सांगितलं तसाच पूर्ण जगभरामध्ये सगळ्यात ऍडव्हान्स असा नी जॉईंट एंडोलेटकडे आहे, ज्याचं नाव आहे लिंक्स. लिंक्स या नी जॉईंटमध्ये मायक्रोप्रोसेसर नी जॉईंट आणि मायक्रोप्रोसेसर अँकल या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संपर्क साधल्यासारख्या कोऑर्डिनेट करतात. पेशंटला तो पाय घालून जशी चालायला सुरुवात होते तसा ज्या प्रकारचा सरफेस खालती आहे किंवा जो स्पीड पेशंटला हवा आहे ते सगळ्या ऍडजस्टमेंट ह्या मायक्रोप्रोसेसरमध्ये आपोआप होतात. हा नी जॉईंट किमतीला थोडासा महाग असला तरी सुद्धा पेशंटला ह्याचे फायदे खूप जास्त आहेत आणि त्याचा चांगला पाय ज्या प्रकारे हालणार आहे एक्झॅक्टली त्या प्रकारची हालचाल त्याला ह्या प्रोस्थेसिसमध्ये मिळू शकते. अगदी. आणि मला असं वाटतं की अगदी तरुण वयामध्ये ज्यांचे अपघात झालेले असतात किंवा पाय कापावा लागतो तर अशांसाठी हे पाय निश्चितच खूप उपयोगी आहे. नक्कीच. पेशंटला एक प्रकारचा एक्सरसाइज हा या खोट्या पायामुळे होत असतो आणि थोडीशी आर्थिक जोडणी आणि मनाचं धैर्य या दोन्ही गोष्टींची समजा सांगड घातली तर कुठल्याही प्रकारचा खोटा पाय हा पेशंटला त्याच्या स्वतःच्या शरीराचाच एक भाग म्हणून वापरता येऊ शकतो. खरंय. आपण आता हे कृत्रिम अवयव बघतोय, आणखी काही अवयव आपल्याकडे आहेत का कृत्रिम अवयव ज्याची गरज आहे तेही आपण चर्चा करणार आहोत. कॉस्मेटिक रिस्टोरेशन विषयी सुद्धा बोलायचंय, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज हितगुजमध्ये आपण बोलतोय कृत्रिम अवयव एक वरदान, आणि यावर अभिषेक श्रीकांत कढे आपल्या बरोबर आहेत बोलण्यासाठी. गुडघ्यांच्या खालचे पाय किंवा गुडघ्यांच्या वरपासून जर पाय कापण्याची वेळ आली तर काय नेमके कृत्रिम अवयव उपलब्ध आहेत ते आपण पाहिलं, मात्र सर कॉस्मेटिक रिस्टोरेशन म्हणजे नेमकं काय आणि काय त्याचा उपयोग असतो? आतापर्यंत जे प्रकार पाहिले ते फंक्शनल होते, म्हणजे ज्याच्यामध्ये पेशंटला वेगवेगळ्या हालचाली ह्या मिळू शकतात. कॉस्मेटिक रिस्टोरेशन ह्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही, परंतु त्या गोष्टीचा पेशंटला एक वेगळा फायदा होतो की अतिशय नॅचरल लुकसाठी, एस्थेटिक लुक ज्याला म्हणतात, की नैसर्गिक दिसण्याकरता म्हणून ह्या सिलिकॉनच्या पावलांचा वापर केला जातो.
समजा बोटांपासून किंवा पायाच्यामधनं पार्शल फूट ॲम्प्युटेशन ज्याला म्हणतात तिकडनं समजा पाय कट झाला तर तो पेशंट चालू शकतो, परंतु फक्त दिसण्याकरता म्हणून अशा प्रकारचे सिलिकॉनची बोटं आणि सिलिकॉनचे पाय हे उपलब्ध असतात. ते नॅचरल पण दिसतात, शिरा आणि त्याच्यावर शिरा किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रंग हे सुद्धा आपण ऍडजस्ट करू शकतो. ह्या पावलांबरोबरच खोट्या प्रकारचे हात किंवा बोट ही सुद्धा आता एंडोलेटकडे उपलब्ध आहेत. याच्यामध्ये पेशंटचा डॉर्सल आणि पामर म्हणजे तळवा आणि ही दोन्ही बाजूंमध्ये आपल्याला कलर मॅच करता येतात. ह्या प्रकारचे जे हात असतात याच्या आतमध्ये कॉपरच्या वायर्स घातल्या गेलेल्या असतात. ह्या कॉपरच्या वायरमुळे पेशंटनी एका पर्टिक्युलर अँगलमध्ये त्याचं बोट वाकवलं तर ते त्याच अँगलमध्ये राहतं. ह्या गोष्टींचा कॉम्प्युटरची पूर्ण कामं करणं, कॉम्प्युटरचं बटन दाबणं किंवा बाकी कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टींकरता ह्या कॉपर वायर्सचा उपयोग केला जातो. हे जे हात असतात हे फक्त कॉस्मेटिक रिस्टोरेशन करता वापरले जातात. ह्याच्यामध्ये सुद्धा काही स्टँडर्ड सिस्टीम किंवा अतिशय हायटेक असे सिस्टीम्स आहेत ज्याच्यामध्ये बी बायोनिक नावाचा हँड आहे ज्याच्यात 14 वेगवेगळ्या मुवमेंट्स पेशंटला मिळतात. ह्या 14 वेगवेगळ्या मुवमेंट्समुळे बी बायोनिक हँडच्या वापरानुसार पेशंट खूप वेगवेगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करू शकतो. अगदी. अजून काही प्रॉडक्ट इंडोलाइटचे आहेत का? जसं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. डायबेटीस झाल्यानंतर खोट्या पायामध्ये बरेच प्रकार आहेत, परंतु डायबेटीस झाला तरी सुद्धा पाय गमवावा लागू नये ह्याच्याकरता सुद्धा काही सिलिकॉनची प्रॉडक्ट्स एंडोलेटकडे आहेत. फुल लेंथ इन्सोल म्हणजे आपल्या पायाच्या साईजचा, पावलाच्या साईजचा इन्सोल हा उपलब्ध असतो. ह्या इन्सोलच्या वापरामुळे पेशंटचा जमिनीपासूनचा जो संपर्क आहे हा सिलिकॉननी पूर्णपणे कव्हर केला जातो. ह्या इन्सोलमुळे पाठीची दुखणी किंवा गुडघ्याची दुखणी सुद्धा काही प्रमाणात कमी होऊ शकतात. त्याच्याचबरोबर डायबेटिकचे सॉक्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. दिसायला अतिशय नॅचरल नॉर्मल आपल्या सॉक्स सारखा दिसणारा हा सॉक्स असतो, परंतु ह्याच्यामध्ये आतला जो भाग आहे प्लांटर सरफेस म्हणजे तळव्याचा भाग हा पूर्णपणे 3 mm सिलिकॉन जेलनी भरला जातो. याच्यामुळे पेशंटला चालताना एक प्रकारचं कुशनिंग इफेक्ट मिळतो आणि कुठल्या प्रकारच्या जखमेपासून त्याचा पाय वाचतो, ज्याच्यामुळे ऑब्व्हियसली गँग्रीन किंवा ह्या गोष्टी पुढे मागे होत नाहीत. अगदी. तसंच सर मला आणखी एक आठवण करून द्यायची आहे की बरेच वेळा ब्रेस्ट कॅन्सरमुळे काही स्त्रियांना ब्रेस्ट काढावी लागते आणि मग अशा वेळी एंडोलाइटकडे काही प्रॉडक्ट आहेत. मॅस्टेक्टॉमी म्हणजे जेव्हा कर्करोग होतो पेशंटला तेव्हा त्या केसेसमध्ये ब्रेस्ट हे काढावं लागतं आणि अशा कुठल्याही स्त्रीला समाजामध्ये वावर करणं हे खूप प्रमाणात तिला डिफिकल्ट होतं. तर सिलिकॉनचे ब्रेस्ट सुद्धा एंडोलेटमध्ये अवेलेबल असतात. या सिलिकॉनच्या ब्रेस्टचे काही फायदे आहेत की तुम्हाला कुठल्याही प्रकारची ॲलर्जी होत नाही, ते काढणं आणि घालणं हे त्या स्त्रीकरता खूप सोपं होऊन जातं आणि समाजामधला वावर तिचा जो आहे तो ती तेवढ्याच अभिमानाने जगू शकते. खरं एकंदरीतच इंडोलाइटचे प्रोडक्ट हे खूपच प्रभावी आहेत आणि अगदी नॅचरल ज्याच्यातून मुवमेंट मिळू शकते असे सगळे तुम्ही कृत्रिम अवयव दाखवले, मात्र गोरगरिबांसाठी हे कितपत परवडेल म्हणजे तो प्रश्न मी घेणारच आहे, मात्र तरी एंडोलाइट काय नेमकं गोरगरिबांसाठी करतं किंवा इकॉनॉमिकली आपण त्यांच्यासाठी काय प्रोव्हाइड करू शकतो? तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रोस्थेसिस घेतलं म्हणजे तो गुडघ्याच्या खालचं असू देत, गुडघ्याच्या वरचं असू देत किंवा कृत्रिम हात असू देत, एंडोलाइटकडे प्रत्येक गोष्टी करता एक इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजे जी गोरगरिबांना परवडण्यासारखी आहे अशी आणि एक स्टँडर्ड सिस्टीम अशा दोन भागांमध्ये डिव्हाइड होतं. कार्बन फायबर किंवा सिलिकॉन हे जे मटेरियल आहे हे किंवा हायड्रॉलिक न्यूमॅटिक ह्या गोष्टी ह्या स्टँडर्ड सिस्टीममध्ये किंवा अत्याधुनिक गोष्टींमध्ये येतात. त्याच्याचबरोबर काही मटेरियल असं असतं की ज्याच्यामध्ये पेशंटला तेवढा जास्ती खर्च करायची गरज पडत नाही तर त्या गोष्टी इकॉनॉमिक सिस्टीममध्ये वापरल्या जातात. आपल्या भारतामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांना आमच्या इकॉनॉमिक सिस्टीम सुद्धा परवडण्यासारख्या नाही आहेत. 1995 पासून एंडोलाइटने ईश्वर नावाची एक संस्था सुरू केलेली आहे. ईश्वर म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर ह्युमन वेलफेअर अँड रिहॅबिलिटेशन. एंडोलाइटला ह्या सगळ्या अवयवांमुळे जो काय फायदा होतो त्याच्यातला काही प्रमाणातला शेअर हा ईश्वरमध्ये घातला जातो आणि व्हीलचेअर किंवा कुबड्या किंवा खोटे हात खोटे पाय हे थोडे स्वस्त ह्याच्यातले, परंतु पेशंटला ते पूर्णपणे मोफतमध्ये दिले जातात. तर ह्याचा पेशंटला नक्कीच फायदा होतो. ईश्वरचे पूर्ण भारतात
रुग्णालयामध्ये आम्ही दर 6 ते 7 महिन्यांनी कॅम्प्स घेत असतो. अगदी, मला असं वाटतं की खरं तर एंडोलाइटनी ही जी काही प्रोडक्ट्स आणलेली आहेत, खरं तर अधू किंवा अपंग व्यक्ती ज्यांचा काही कारणांमुळे अशा प्रकारे हातपाय कापला जाणं, अशा व्यक्तींना एक मानसिक ऊर्जा ह्या अशा अवयवांमधून आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही खरं तर काम करताय. एक चांगलं वरदान कृत्रिम अवयवांच्या रूपानं तुम्ही देताय असं म्हणायला हरकत नाही. आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान सगळं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा Zee 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.